ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिजन प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गंगापूर तालुक्यातील हनुमंत गाव येथील एका शेतकऱ्याने पक्षांसाठी ज्वारी उपलब्ध केली गंगापूर तालुक्यातील के हनुमंत गाव येथील शेतकरी भिकचंद भागचंद कोटुळे यांनी आपल्या एक ते दीड एकर क्षेत्रातील तीन महिने कालावधीचे ज्वारीचे पीक विविध पक्षांना खाद्यासाठी खुले केले आहे त्यामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमालीची घटली असून सध्या उष्णतेचा फटकाही बसत आहे गंगापूर तालुक्यातील हनुमंत गाव येथील शेतकरी भिक्चंद कोठुळे यांनी नगदी पिकाबरोबर गहू हरभरा आदी पिके घेत असतात पक्ष्यांच्या मदतीसाठी कोण धावणार त्यामुळे कोठुळे यांनी आपल्या शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना मोकळे करून दिले आहे कोठुळे यांनी शेतामधील स्वतःच्या उत्पादनाकडे न पाहता अशावेळी पक्ष्यांसाठी ज्वारीचे पीक मोकळे करून दिले आहे पाण्याचे देखील सोय करून देण्यात आले आहे यामुळे येथील पक्ष्यांना खाद्य उपलब्ध झाले आहे आम्ही हा उपक्रम जवळपास चार पाच वर्षपूर्वीसून मी चालवतो जूनमध्ये ज्वारी पेरतो जनावरांसाठी म्हणूनच पेरतो आणि जूनमध्ये पेरल्यानंतरच ऑक्टोंबरमध्ये पक्ष्याला खायला काम येते ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पक्षी खातात आणि त्याच्यानंतर त्याचा मी ज्वारी उ... आपल्या जनावरांसाठी उपयोगात घेतो पण याचाच जर मूर घास बनवला तर गाईसाठी उत्तम मूर घास बनवतो पण मग हुरड्यात मूर घास न बनवता मी पक्षीसाठी याचा उपयोग करतो पक्षी आधी खातात नंतर जनावरांसाठी वाळल्याच्यानंतर चारा उपयोग येतो आणि सप्टेंबरच्या ऑक्टोंबरमध्ये खाल्ल्याच्या नंतर परत दुसरी आपली ज्वारी पेरतो त्यावेळेस दुसऱ्या शेतामध्ये ती पेरणी करतो परत आता आज दिसतो तुम्हाला हे पूर्ण पक्षीने खाल्लेलं आहे पुढं थोडाफार राहिलेला असेल पण पहिलं पक्षी खाऊन देतो आणि नंतर जनावरसाठी उपयोगात घेतो काय नाव तुमचं माझं नाव भिक्चंद भागचंद कोठुळे हनुमंत गाव या कामगिरीमुळे गंगापूर तालुक्यात शेतकरी भिक्चंद कोटुळे यांचे कौतुक होत आहे विजन प्लस न्यूजसाठी नवाज सय्यद गंगापूर